सिडको हाऊस महानगर एक येथील ऑर्चर्ड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शालेय स्पर्धकांसाठी खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शालेय विद्यार्थी स्पर्धकांसाठी गंगापूर तालुका स्तरीय एक दिवसीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवारी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन सिडको हाऊस महानगर एक मध्ये ऑर्चर्ड इंग्लिश स्कूल क्रीडांगणावर जिल्हा क्रीडा अधिकारी पैठण शरद कचरे, तालुका क्रीडा अधिकारी राजाराम डिंडे, ऑर्चर्ड स्कूलचे अध्यक्ष नंदमुरी श्रीनिवासन, मुख्याध्यापिका अंजुम शेख, रेणुका काकडे, कैलास जाधव, सौरभ गोस्वामी, प्रवीण फुलारे, तालुका संयोजक रवेश सोनवणे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रथम शो मॅच दाक्षायणी विद्या मंदिर आणि न्यू हायस्कूल या शाळेच्या संघाशी झाला. या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत इयत्ता 9वी आणि 10वीतील विद्यार्थ्यांच्या 14 वर्ष वयोगट, 17 वर्ष आणि 19 वर्ष वयोगटातील अशा 37 स्पर्धकांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये रांजणगाव शेणकुंजी येथील दाक्षायणी विद्या मंदिर, शहीद भगतसिंग विद्यालय योगेश्वरी येथील विनायक माध्यमिक विद्यालय, बजाजनगरातील राजा शिवाजी विद्यालय, वंडर स्किड स्कूल, सेंट जेजेस स्कूल, साजापूर येथील तन्वानी इंग्लिश स्कूल, सिद्धिविनायक वाडगाव, रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूल आणि रायपूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल आदी शाळेच्या संघांचा समावेश होता. यावेळी 19 वर्षीय वयोगटातील खो खो स्पर्धेचा अंतिम सामना सायंकाळी 4:30 वाजेदरम्यान रांजणगाव शेणकुंजी येथील शहीद भगतसिंग विद्यालय आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल यांच्यात झाला. यामध्ये शहीद भगतसिंग विद्यालयाचा संघ विजयी तर राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळेचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर भरतसिंग सलामपुरे, रोहिणी तपासे, अश्विनी वाघमारे, प्रशांत गांगडे, गणेश बनगर, रमेश सोनवणे, के व्ही नजन, वाय डी जगताप, एस एम जाधव, करण लघाणे, सुनील बर्डे, विदेकर बनसोड आदींसह ऑर्चर्ड शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.